हा एक डिफरंट सब्जेक्ट आहे, चांगला सब्जेक्ट आहे. मराठीमध्ये आत्ताच्या काळाला धरून जे काही आता आपण जर 50 वर्षाच्या गोष्टी बघितल्या, जर विकास होत गेला गेला तर लव्ह मॅरेज. तर लव्ह मॅरेजमध्ये कसं होतं की एक दोघांचं नातं तयार होतं आणि ते म्हणजे ग्रेट नातं मानलं जात होतं, मात जातं. पण याच्यात अरेंज मॅरेज, याच्यामध्ये नात्यांचा उत्सव असतो, सगळी नाती एकत्र असतात आणि त्यातला डिफरन्स काय, तर हे ह्या सिनेमात बघायला मिळतं. तसे लाईट वेनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डिरेक्टरचा प्रोड्युसरचा हा पहिला प्रयत्न आहे आणि मला जेव्हा सांगितलं असं असं आहे तर मी म्हटलं नवीन माणसं असतात, कुठे बोलतात त्यांच्यासुद्धा तेवढ्याच इच्छा असतात. तर कधी काळात आपल्यालासुद्धा कोणीतरी विचारलेलं नसतं, आपण कोणत्यातरी मोठ्या माणसाकडे गेलेलो असतो, आपल्याला सांगितलं असतं नंतर या. जेव्हा नवीन डिरेक्टर किंवा नवीन प्रोड्युसर म्हटलं आपल्याला त्याची जाणीव आहे, आपण बरोबर चांगलं सहकार्य करूया आणि चांगली फिल्म करण्याचा प्रयत्न करूया. आणि विषय पण चांगला वाटला, वेगळा वाटला. तर मला असं वाटतं की हा पिक्चर सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन एक आत्ताच्या काळात सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की आपण सगळी नाती हरून बसलो, माणसातली नाती हरून बसलोय, प्राण्यांची नाती हरून बसलोय. जेव्हा आपल्या गावात म्हैस, गाई, बैल, शेरडी, मांजर, कुत्र हे घरात होते, हे सगळे आपले नातेवाईक होते, ते तुटले, जमीन तुटली, मग आत्या, मामा, मावशी, काका, असा पंजोबा तसे तिकडचे ही नाती तुटली आणि आता आपण असा मोडवर आलो आहे नवरा बायको. मग नवरा बायकोंचे परत डिवोर्स, मग त्याच्यातलं मुलं असेल तर मुलं वेगळी, अशा परिस्थितीत तसंच जगायला पाहिजे. एक छान मस्त गोष्ट आहे, तुम्हाला खूप मजा येईल. नया डायरेक्टर का कैसे होता है ना कि वो बहुत बाय हार्ट करता है. शुरू शुरू का गलतियाँ भी बहुत अच्छी होती है, वो गलतियाँ फिर नहीं होती, लेकिन उस टाइप का जेन्युइननेस भी नहीं आता समझो. मतलब मैं पहली बार ड्रामा में काम करता था तो कैमरे के सामने ऐसा देख रहा, बोले तो ऐसा देख रहा था, लेकिन बाद में पता चलता है ऐसा नहीं देख रहा है, फिर लेकिन ऐसा करो करने का सोचो तो भी नहीं होता है. लेकिन उसका सब्जेक्ट के ऊपर ध्यान देता है. जनरली न्यू डायरेक्टर को टेक्निकली ज़रा प्रॉब्लम आता है, लेकिन वो कैमरामैन और बाकी लोग संभाल लेते हैं. बाकी उसका फोकस क्लियर था. जब पहले दिन मुझे उसने नरेशन दिया था तो मैं उसको बोला था कि तेरा फोकस बताओ मुझे, तो बाकी टेक्निकली मत बताओ और ऐसा कैमरा ओपन होता है फिर ये दिखता है वो मत बोले, स्टोरी बताओ. तो उसने फिर सोच के आधा घंटे के बाद आया, फिर स्टोरी बताया, मुझे स्टोरी अच्छी लगी. तो जनरली मैं बहुत डायरेक्टर देखे हैं जिसका स्टोरी के ऊपर फोकस अच्छा है, वो लोग हमेशा अच्छी फिल्म करते हैं. तो दिनेश ने अच्छा फिल्म किया. नहीं, कास्टिंग थोड़ा नए लोग थोड़े जो फिल्म में काम किए ऐसे मिलजुल के है, और बड़ा कास्टिंग है तो फैमिली दिखाना है तो बड़ी फैमिली है, तो वो सब उसमें अरेंज किया है. और प्रोड्यूसर साहब ने भी मतलब कॉस्ट्यूम हो, लोकेशन हो, उसके बारे में कॉम्प्रोमाइज़ नहीं किया, तो हम लोग देख रहे थे. वो एक वन फैमिली का लीडर हो और दूसरी फैमिली का अलग लीडर हो, उन दोनों का जो मिलजुल के कैसा बिहेवियर है, जो सब प्रसंग मतलब घटना घटती है उसके हिसाब से वो आगे जाता है. मतलब एक अरेंज मैरिज का वन फैमिली का लीडर. थैंक यू, थैंक यू. हाँ, दिस इज दिनेश शिरोड़े, मैं अरेंज मैरिज का डायरेक्टर हूँ. बाकी फिल्म अभी जस्ट प्रीमियर होने जा रहा है, बाकी जो भी है आपको वो पता चले. फैमिली फिल्म और आकाश मैं गेस्ट. अगर आपको पता ही, अगर आप बिग बॉस देखते हो तो एक ही है, एक कैश. और मैं आया हूँ मेरे दोस्त के लिए, दिनेश के लिए. मेरा बहुत अच्छा दोस्त है, बहुत अच्छा डायरेक्टर है, और भगवान करे ये मूवी बहुत सक्सेसफुल जाए. और साथ में हम लोग बहुत जल्दी कुछ करने भी वाले हैं. वन ऑफ द बेस्ट यंग डायरेक्टर्स, इसकी ये फर्स्ट मूवी भी नहीं है, दिस इज़ फोर्थ प्रोजेक्ट, और बहुत आने बाकी है. हाँ, इंडिपेंडेंट, इंडिपेंडेंट फर्स्ट है, हाँ वो भूलना मत, दिस इज़ फर्स्ट इंडिपेंडेंट फिल्म. और देखो सबसे बड़े जगह में ही आया है. सो दिनेश इज़ अ रॉक स्टार, ही इज़ रॉकिंग, और ये मूवी बहुत रॉकिंग होने वाली है, अरेंज मैरिज. थैंक यू.
थैंक यू सो मच आकाश, थैंक यू दिनेश, बेस्ट ऑफ लक, कांग्रेट्स मैन, बाय बाय बाय। सॉरी, बेसिकली ये फिल्म जो है फैमिली ड्रामा मराठी, हाँ थैंक यू सो मच। बेसिकली फिल्म जो है मराठी फिल्म है, फैमिली ड्रामा है, जैसे कि अरेंज तुझा माझा अरेंज मॅरेज, अरेंज मॅरेज म्हणजे बेसिकली आपल्याला माहिती की परिवाराकडनं म्हणजे परिवाराकडनं घडवून दिलेलं एक जे लग्न असतं त्याला आपण अरेंज मॅरेज म्हणतो। सो तसंच माझ्या स्टोरीमध्ये एका मुलाची स्टोरी ही जो खूप साऱ्या ह्याच्यातून जातो, लव्ह मॅरेजमधून पण जातो, पण लग्न नाही करत, पण त्याला ते टीचिंग मिळतं त्यामुळे तो शिकतो, त्यानंतर स्वतःच्या करिअरवर फोकस करण्यासाठी तो 5 वर्षाचा गॅप घेऊन स्वतःची कंपनी सेटल करतो आणि या सर्व गोष्टींवर मात करून तो कंपनी सेट केल्यानंतर जे आईबाबांनी ठरवलेलं जे स्थळ आहे त्या स्थळाला तो योग्य निर्णय घेऊन तो अरेंज मॅरेजचा डिसिजन घेतो। पण आता हे सर्व गोष्टी होतं, आता यामधून त्याला बऱ्याच गोष्टीचा प्रवास करायला लागतो, बरीच सारी संकटं पण येतात परिवारात। तसंच एक सिक्वेन्स आहे तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल, तो क्लायमॅक्समध्ये एक सिक्वेन्स आहे तुम्हाला बघायला मिळेल। तर फायनली इकडं मी जे दाखवलं ते फॅमिली ओरिएंटेड दाखवलं की आपल्यासाठी फॅमिली किती महत्त्वाची असते, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यावर किती मोठं संकट येऊ दे, आपली बॅकबोन जे आहे छोटी फॅमिलीच करते, दुसरं आपल्यासाठी कोणी काम। नेक्स्ट, मी बेसिकली इंजिनियर आहे, प्रोडक्शन इंजिनियर आहे, पण मला बरीच 7-8 वर्ष झाली मी या फील्डमध्ये। पहिली असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण बरीच कामं केली, असोसिएट म्हणून पण केली। ही माझी पहिली इंडिपेंडंट फिल्म आहे। लव्ह मॅरेजच्या नावाने अरेंज मॅरेज मी याकरता केलं की बरीच लव्ह मॅरेज बघितली ना ती फारसा मी सक्सेस नाही बघितली माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने। तर अरेंज मॅरेजला मी याकरता प्रेफर करेन की मी माझा फर्स्ट प्रेफरन्स माझ्या घरच्यांना देतो। सो मला जर ते मला जन्म देऊ शकतात, माझं सर्व ते करू शकतात, मला लहानाचं मोठं करू शकतात, तर त्यांनी घेतलेला डिसिजन माझ्यासाठी नक्कीच चांगला असेल आणि ती माझी पण चॉईस असते 100%। ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज। थँक यू सो मच। ठीक है, मतलब मैं खुद से ही खुद के बारे में बता दूं पहले। नमस्कार, मेरा नाम है मीरा सारंग, मराठी मध्ये करूया ना। नमस्कार, माझं नाव आहे मीरा सारंग। सो ही जी मूवी आहे ह्याच्यामध्ये मी मोठ्या वहिनीचा रोल प्ले करते आहे। यू गाइस कॅन सी मी हियर, पिंक साडीमध्ये मी आहे, तशी मी खूप वेगळी दिसते, मी हे मुद्दाम सगळ्यांना सांगते आहे। सो या क्षेत्रात आहे मी गेली 4-5 वर्ष, या क्षेत्रात काम करते आहे। अनेक सिरियल्समधून, टी व्ही सीजमधून मी दर्शकांपर्यंत पोचली आहे। सो तसं म्हणाल तर ही माझी पहिलीच मूव्ही आहे अँड अनफॉर्च्युनेटली COVID-19 ही वेळेत लोकांपर्यंत पोचू शकली नाही ही फिल्म, बट आय होप ही जेव्हा बघतील सगळेजण तेव्हा सगळ्यांना ही नक्कीच आवडेल। या Thank you.
तुझं माझं नाव अमित ललित तिळवणकर आणि ह्या माझे मिसेस ज्योती अमित तिळवणकर. तर आम्ही आपल्यासाठी एक मूवी घेऊन येत आहोत, तुझं माझं अरेंज मॅरेज. तर ह्या मूवीसाठी म्हटल्यानंतर आपण हा मूवी लोकांसाठी का आणतो आहे, तर एक मेसेज देतो आहे आपण यंग जनरेशनला की लव्ह मॅरेजमध्ये काय ड्रॉबॅक्स आहे आणि अरेंज मॅरेजमध्ये काय बेनिफिट्स आहेत. समथिंग बट ह्या मूवीमध्ये आम्ही आता लव्ह मॅरेज आपण लव्ह मॅरेज करतो. लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं, लव्ह मॅरेजमध्ये साधारणतः फक्त दोन जीव म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे दोघे खुश असतात, मुलगा आणि मुलगी खुश असते. परंतु अरेंज मॅरेज ही कन्सेप्टच लोकांना माहिती नाही आहे, किंवा ही कन्सेप्ट जी असते ही दोन परिवारांचं मिलन असतं, दोन परिवारांचं एक बॉन्डिंग असतं. तर ह्या मूवीमध्ये आपण तेच दाखवलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही लव्ह मॅरेज करतात तर तुम्ही फक्त दोन जीव खुश असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि ह्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की अरेंज मॅरेजमध्ये जेव्हा परिवार जेव्हा सोबत येतात मग त्यांच्यावर काय संकटं येतात काय असतात, तर ते दोन परिवार जे आहेत त्या संकटाने त्यांना सामोरे गेलेले असतात. आणि तर आपल्या मूवीमध्ये कास्टिंगमध्ये मेन तर आपण नाव घेऊ सयाजी शिंदे जे हिरोचे वडील दाखवलेले आहेत. आणि हिरो म्हणून आपल्या मूवीमध्ये बिपिन सुर्वे ही न्यू कास्टिंग आहे आणि प्रीतम टांगणे ह्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत, त्या आपल्या मूवीमध्ये हिरोईन म्हणून आहेत. आपला मूवी लवकरच म्हणजे साधारणतः येत्या दिवाळीमध्ये आपण रिलीज करत आहोत. लव्ह मॅरेजचं जेव्हा ट्रेंड असतं त्याच्यानंतर त्याच्यात आपण अरेंज मॅरेजचं जी मजा आहे ती या मूवीमध्ये दाखवतो आहे. लव्ह मॅरेजमध्ये जसं दोनच व्यक्ती असतात, ते एकतर पळून जाऊन लग्न करतात किंवा घरच्यांच्या, पण ते दोघंच खुश असतात. पण अरेंज मॅरेजमध्ये जी धावपळ असते, जी सगळीच तुम्हाला यात बघायला मिळणार आहे. अरेंज मॅरेजची जी पण म्हणजे प्रत्येक गोष्ट असते, हळदीपासून मेहंदीपासून ते प्रत्येक ती मजा असते, ते एकमेकांना चिडवणं आणि सोहळा असतो, आधी घालवलेला वेळ असतो एकमेकांबरोबर, आधी जो आपण वेळ घालवलेला असतो तो ज्या पद्धतीने जो दाखवला गेला आहे तो बघण्यासारखा आहे. त्याच्यातच खूप मजा आहे, तुम्हाला खूप आवडेल असा आपला मूवी आहे. माझं नाव तुषार दिनेश रणबोग, को प्रोड्युसर म्हणून काम करतो आहे मी. ॲक्च्युली तुझं माझं अरेंज मॅरेज ही मूवी या काळामध्ये अरेंज मॅरेज काय आहे ते दाखवण्यासाठी बनवली आहे. आता सध्या लव्ह मॅरेजचं ट्रेंड चालू आहे, तर लव्ह मॅरेजमध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत आणि अरेंज मॅरेजमुळे काय फायदा होतो, तर ते दाखवण्यासाठी हा मूवी आम्ही बनवलेला आहे. तर सगळ्यांनी प्लीज हा मूवी बघावा, एवढंच सांगू. थँक्यू. मी इतकंच म्हणेल की नेहमीच्या चौकटीतून थोडंसं वेगळा विचार करून हा मूवी बनवण्यात आला आहे, तरी तो तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघावा, बस एवढीच माझी. ॲक्च्युली हमें काफी पहचान लोग यहाँ पर है जुड़े हुए इस फिल्म के साथ, मेरा दोस्त लोग, तो मुझे इन्वाइट किया गया इसका प्रीमियर में. हिंदी बनने वाला है, अभी तक मुझे उसके लिए नहीं कहा गया, हो सकता है उनका प्लानिंग होगा हिंदी के लिए, मैं देखने आया हूँ. अभी इतना ही बोल सकता हूँ, ये बेस्ट विशेस पूरा टीम के लिए और सभी. बोलिए. अलग ही विषय जो होता है, कहानी अच्छी लगती है.
हैं, काफ़ी पिक्चर देखी। कौन सी आपने देखी, काफी फेवरेट है? नहीं, ऐसे तो बहुत सारी पिक्चर आए, हमें सबको ही पसंद आया था वो सैराट करके पिक्चर, वो मैंने देखा था। और इसी तरह काफ़ी पिक्चर है जो मैंने देखा हूँ, पसंद भी आया। बाकी मराठी फिल्म का एक अच्छी बात है जो वहाँ स्टोरी होते हैं एक बेसिक, काफ़ी राइटर्स का नोवेल से भी लिया जाता है, और आर्टिस्ट तो बहुत अच्छे अच्छे कला। इतना ही बोल सकता हूँ कि इस फिल्म के लिए मेरा बेस्ट विशेस, ये सक्सेस हो, लोगों तक पहुँचे, और इस समय रिलीज हो रहा है ये भी बहुत बड़ी बात है, लोगों हॉल तक पहुँचे और इसको कामयाब बनाए। ओके, थैंक्स। कास्टिंग से तो नहीं, उमर भाई हमारे दोस्त हैं, तुझा माजा अरेंज मैरिज नाम ही अलग है इसका, और मुझे बुलाया गया प्रीमियर के लिए, तो आई विश देम उमर भाई एंड ऑल द टीम की अच्छे से ये फिल्म जाए, और मराठी है पहली बात तो, और इस टाइम पे रिलीज़ कर रहे हैं ये बहुत बड़ी बात है, क्योंकि ये कोरोना में हम भी थोड़ा से फटके खाए हुए हैं, सभी ने खाए हैं, तो बेस्ट विशेज सर, थैंक यू। थैंक यू। पहले टाइम चलो, हाँ ये ना ज्योति, हाँ ना, हाँ ना, ये क्या बात है, नहीं नहीं जोड़ी जोड़ी कर दे रहा, एंड वी आर ग्लैड टू अनाउंस दैट कि हम मराठी फिल्म के बाद एक हिंदी फिल्म कर रहे हैं जिसका हम हिस्सा है, जिसके डायरेक्टर सर है दिनेश सर, और हम बहुत खुशनसीब है कि हम इस हिंदी, हम इस मराठी फिल्म का हिंदी रीमेक कर रहे हैं। वी आर वेरी ग्लैड टू पार्ट ऑफ दिस। मूवी का नेम है, मराठी में इसका नाम है तुझा माझा अरेंज मैरिज, और वही हम हिंदी में रीमेक कर रहे हैं अरेंज मैरिज। यस, या इट्स अ बेसिक ऑन लव मैरिज एंड अरेंज मैरिज और कॉलेज स्टोरी, और नहीं बस एक्साइटेड है कि कब स्टार्ट हो। यस, अब इसका मराठी में तो आ ही चुका है, तो हिंदी के लिए हम बहुत ज़्यादा एक्साइटेड है कि कैसे क्या होगा और ये कब तक होगा, सो लेट्स सी। और हम जितने एक्साइटेड है, अरे नहीं नहीं जी नहीं, हम खुश है, एक्साइटेड, खुश है, अरेंज मैरिज है, आप रखना चाहते तो आप रख सकते हैं। ओके, क्यों आपको पसंद नहीं आया नाम क्या ये? ओके, अच्छा, चलिए, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू।